ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सांस्कृतिक क्रीडा आणि तंत्रज्ञानाचा अनोखा मिलाफ असणारा अलकृती हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय आणि या सोहळ्याला चार चांद लावलेत ते प्रसिद्ध नटरंग फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात अलकृती या राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्याला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हजेरी लावली आहे. अलकृती या सोहळ्याचे हे 10वे वर्ष आहे. या इव्हेंटमध्ये 70 जास्त महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे प्राध्यापक डॉक्टर प्रदीप माने यांनी दिली आहे. अलकृती हा आमच्या इन्स्टिट्यूटचा हा वार्षिक कार्यक्रम असतो. या कार्यक्रमामध्ये आपण टेक्निकल इव्हेंट्स, कल्चरल इव्हेंट्स आणि स्पोर्ट्स इव्हेंट्स असा तिन्हीचा एकत्रित संगम असतो आणि जवळपास 60 अधिक इव्हेंट्स या 3 आयोजित केल्या जातात. तर त्याच्या दरम्यानसुद्धा काही सोशल ॲक्टिव्हिटीज होतात, ज्याच्यामध्ये आम्ही यंदाच्या वर्षी ड्रग फ्री इंडियाची आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयोजनाबरोबर एक ॲक्टिव्हिटी केली. आणि हा मेजर पार्ट असतो की आमच्याकडे जे विद्यार्थी येतात ते फक्त पुण्यातलेच नाही तर महाराष्ट्रभरातून आणि काही विद्यार्थी अगदी महाराष्ट्राबाहेरनं सुद्धा येतात. आणि जो एक आपण साधारण जी संख्या असते मुलांची ज्याला आपण इंग्लिशमध्ये फुटफॉल म्हणतो तर तो एक 10,000 नेहमी जास्त असतो. त्याच्यापेक्षा आत्ताची माझ्याकडे एक्झॅक्ट जी संख्या आहे त्याच्यामध्ये साधारण 70 जास्त कॉलेजेसनी पार्टिसिपेट केलेलं आहे. नाही, महाराष्ट्राच्या बाहेरनंसुद्धा बरेच कॉलेजेस येतात. अगदी मी म्हणेल की काही पार्टिसिपेंट्स इव्हन IITs सुद्धा असतात. तर हा इव्हेंट बऱ्यापैकी एक राष्ट्रीय स्तरावरती पोहोचलेला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर कलाही जोपासता याव्यात यासाठी अशा इव्हेंट्सची विद्यार्थ्यांना गरज असल्याचं मत BMC सॉफ्टवेअर इंडियाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी तरुण शर्मा यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. ये बहुत जरूरी है क्योंकि हम अपने सारा हिस्सा ध्यान पढ़ाई में देते हैं, लेकिन सिर्फ पढ़ाई के बल पर आप सक्सेसफुल नहीं हो सकते. आपको एक होलिस्टिक आदमी बनने के लिए आर्ट भी ज़रूरी है, कल्चर भी ज़रूरी है, स्पोर्ट्स भी ज़रूरी है. तो मुझे लगता है कि ऐसे इवेंट्स बहुत ज़्यादा ज़रूरी हैं और जो ये स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ करते हैं ये तो उससे भी ज़्यादा ज़रूरी है क्योंकि इनको वो ऑर्गेनाइजेशनल स्किल्स समझ में आते हैं कि कैसे इतने लार्ज इवेंट. अभी यहाँ पर अगर 5,000 लोग आएंगे या 10,000 लोग आएंगे तो ये काफ़ी बड़ा इवेंट हो गया. और अगर हम सोच रहे हैं कि स्टूडेंट्स ये करेंगे तो उनको जो स्किल्स चाहिए कि पैसे कैसे इकट्ठे करने हैं, प्लानिंग कैसे करनी है और एक हाई क्वालिटी इवेंट कैसे करना है, वो स्किल्स बहुत ज़रूरी हैं. विद्यार्थ्यांना पुढे येणाऱ्या आव्हानांना सामोरं कसं जायचं तसेच विद्यार्थ्यांमधील कला जिवंत राहण्यासाठी अशा इव्हेंटची गरज असल्याचं अभिनेत्री सोनाली सांगते. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये अलकृती हा एक इव्हेंट होतो आणि या इव्हेंटला प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आलेली आहे. सोनाली, काय सांगशील, हा इव्हेंट असे बरेच इव्हेंट कॉलेजेसमध्ये होतात आणि हे विद्यार्थ्यांसाठी किती गरजेचे आहे तुला असं वाटतं? मला असं वाटतं की प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये हे जे दिवस असतात फेस्टिवलचे किंवा गॅदरिंगचे म्हणा किंवा कल्चरल फेस्टचे म्हणा, हे खूप गरजेचे आहेत. कारण तुम्ही वर्षभर अभ्यास करता, वर्षभर खूप असाइनमेंट्स असतात, प्रोजेक्ट्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि ह्याकडे लक्ष आपण देतोच, पण कुठेतरी त्यातनं बाहेर पडून आपल्या आपल्यात एक वेगळी जी कला असू शकते, प्रत्येकात एक कला असतेच, माझं हे ठाम मत आहे. काही लोकं छान गातात, काही लोकं छान काहीतरी इन्स्ट्रुमेंट वाजवू शकतात, काही लोक अमेझिंग स्पोर्ट्स खेळू शकतात, काही लोकांना डान्स, ड्रामा, ॲक्टिंग ह्याची आवड असू शकते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक विद्यार्थीमध्ये कुठली ना कुठली कला ही दडून असते, ती निश्चितच बाहेर काढून त्याच्यावरती काम केलं पाहिजे. कारण मला असं वाटतं की एक जिवंत राहण्यासाठी, उत्साही राहण्यासाठी, एक्साइटेड राहण्यासाठी, स्ट्रेस फ्री राहण्यासाठी तुम्हाला कला जोपासायलाच पाहिजे. मला असं वाटतं की मी एक ॲक्ट्रेस आहे, एक हॉबी म्हणून मी ॲक्टिंगला सुरुवात केली, पण नंतर माझ्या लक्षात आलं की ही गोष्ट आहे जी मला आयुष्यात सगळ्यात जास्त आनंद देते आणि अर्थात ते माझं प्रोफेशनमध्ये कन्वर्ट झालं. तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये जरी असलात तरी नक्कीच एक अशी गोष्ट असते जी तुम्हाला मनापासून आनंद देते, तुम्हाला स्ट्रेस फ्री करते, तुम्हाला तजेलदार करते आणि ती गोष्ट जोपासायला पाहिजे, ती तुम्हाला यंग ठेवते. तुझ्या, तू कॉलेजला असताना तू असे इव्हेंट्स अटेंड केलेस का, म्हणजे स्वतः तू त्यात पार्टिसिपेट केलेस? माझी सुरुवातच माझ्या शाळेत किंवा शालेय किंवा कॉलेज जीवनातनं झाली आहे आणि
प्रत्येक कल्चरल फेस्टमध्ये मी भाग घ्यायचे, डान्स करायचे, ॲक्टिंग करायचे, तिथूनच मला ती ऊर्जा मिळाली, तिथूनच प्रेरणा मिळाली, एनकरेजमेंट मिळालं आणि मग मी पुढे जाऊन हे करिअर करू शकले. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने यासाठी वेळ काढावा. बरं, असं आता अलाकृती हा जो इव्हेंट आहे तर त्यात सोशल असेल, कल्चरल असेल आणि टेक्निकल असेल, अशा तिन्ही बाबी समाविष्ट आहेत. तर तुला काय वाटतं की एक सोशल जो आपण आता ॲक्ट म्हणतो, तर सोशल ॲक्ट ह्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे, तर विद्यार्थ्यांसाठी ते किती महत्त्वाचं आहे असं तुला वाटतं? एक तर स्वतःसाठी सुद्धा, कारण आपण एक जबाबदार नागरिक म्हणून कॉलेजच्या जीवनातच कुठेतरी त्या सगळ्या गोष्टींना सुरुवात होत असते, आपल्याला आपली जबाबदारी नव्याने कळत असते, ती स्वतःसाठी सुद्धा आणि मग ती गोष्ट समाजासाठी सुद्धा पसरवण्याची गरज आहे. आणि जेव्हा कॉलेजचे स्टुडंट्स एकत्र मिळून ती एनर्जी चांगल्या डिरेक्शनमध्ये नेतात, तेव्हा खऱ्या अर्थाने समाजात बदल घडू शकतात आणि ही सुरुवात आहे त्याची. अच्छा, थँक्यू. कॅमेरामन रोहित वनखटेचं, मी शनाया दिनमाणूस पुणे.